ज्याच्यावर आम्ही आधीच सांगितलं आहे की त्यांनी खरंच प्रयत्न करावेत, या निमित्ताने आम्ही त्यांना त्यांच्या क्षमता तपासण्याची संधी देतो आहे, स्वागत आहे त्यांचं। आता काय माहिती आहे का, त्याच्यावरचा चुटकुला मी तिकडे पाचोऱ्यालाच जाऊन सांगणार आहे, बरं का? पण माहिती आहे का, अशा तडतड फुलबाजे फटाकड्या ज्या काही असतात त्या उडत राहतात, आम्हाला त्याच्यावरती काही फार बोलावंसं वाटत नाही। मला असं वाटतं इनसेक्युरिटी वाढली की माणसं अधिक हिंसक होतात आणि हिंसक पद्धतीने बोलतात। तुम्ही कधी बघितलं आहे का उद्धव साहेबांना हिंसक पद्धतीने बोलताना किंवा वागताना? ते खूप कूल काम असतात कारण त्यांना इनसेक्युरिटी वाटत नाही। ज्या लोकांमध्ये प्रचंड इनसेक्युरिटी आणि प्रचंड इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आहे ते लोक अशी विधानं करतात, त्यावरती आपण काय करू शकतो? नाही, त्यांचा तो स्वभाव आहे, हरकत नाही, पण मला असं वाटतं मी प्याद्यांवर बोलू नये। त्यामुळे प्याद्यांची जी तारांबळ उडाली आहे पत्रातले मुद्दे खोडून काढण्याची, ती बघून मला गंमत येते, मजा वाटते। मला असं वाटतं की मी पत्र राज ठाकरे यांना लिहिलं आहे, ते कधी काही बोलले तर निश्चितपणे मी उत्तर देईन। नाही, दादांना शुभेच्छा फडणवीस देत आहेत याचा अर्थ फडणवीसांनी हार मान्य केली आहे, याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे जाणार ही जी गुजरातच्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली होती ती बातमी खरी आहे। आणि याचा अजून एक अर्थ असा असू शकतो की महाविकास आघाडीचाच माणूस, मग ते दादा असतील किंवा अजून कोणी, ते मुख्यमंत्री होतील आणि शिंदे गट विरोधी बाकावर काय कुठेच असणार नाही हे फडणवीसांनी मनोमन मान्य केले, असाच याचा अर्थ होतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।